वेलकम टू अनअकॅडमी आणि या व्हिडिओमध्ये आपण वेग वेळ आणि अंतर हा संपूर्ण चॅप्टर टाईप वाईज पाहणार आहोत. अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्स्ड लेवलचे क्वेश्चनसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ठीक आहे, यामधला पहिला जो काही प्रश्न आहे तो पाहून घेऊया आपण. टाईप एकमध्ये 440 मीटर लांबीची रेल्वे एका विद्युत खांबाला 22 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती. आता हा प्रश्न आहे, तर यावरचे सर्व टाईपचे क्वेश्चन, कमीत कमी 20-25 क्वेश्चन टाईप वेगवेगळ्या टाईपचे आपण फक्त एकाच सूत्राने सोडवणार आहोत. आता ते सूत्र काय समजून घेऊया. तर सूत्र काय पाहून घ्या, ताशी वेग बरोबर फक्त एकच सूत्र राहील समजून घ्यायचं आहे. ताशी वेग बरोबर एकूण कापलेले अंतर, एकूण कापलेले अंतर. आता एकूण कापलेलं जे काही अंतर राहील ते नेहमी मीटरमध्ये राहील, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, आणि छेदामध्ये एकूण लागलेला वेळ, एकूण लागलेला वेळ. आता एकूण लागलेला जो काही वेळ असेल तो नेहमी सेकंदामध्ये असेल, ही गोष्टसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि नेहमीसाठी गुणाकारामध्ये 18/5 ठेवायचं आहे. बस एवढं सूत्र झालेलं आहे. ताशी वेग बरोबर एकूण कापलेला अंतर मीटरमध्ये राहील, एकूण लागलेला वेळ सेकंदामध्ये राहील, आणि गुणाकारामध्ये 18/5. त्यानंतर आपल्याला करायचं काय आहे, आपल्याला तर काय विचारलेलं आहे, ताशी वेग म्हणजेच ताशी वेग आपल्याला काढायचा आहे. तर बरोबरचं चिन्ह आहे, बरोबरचं चिन्ह द्या. ठीक आहे, आता एकूण कापलेलं अंतर मीटरमध्ये असते तर इथं अंतर किती दिलेलं आहे पहा. 440 मीटर लांबीची रेल्वे एका विद्युत खांबाला ओलांडत आहे. ठीक आहे, तर रेल्वेची जी काही लांबी आहे ती आहे 440 मीटर, पण विद्युत खांबाला लांबी नसते म्हणून जी काही रेल्वे आहे ओलांडताना स्वतःचंच अंतर कापेल. म्हणजे एकूण कापलेलं अंतर जे काही मीटरमधलं राहील ते राहील 440 मीटर. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला छेदामध्ये काय लिहायचं आहे, एकूण लागलेला वेळ सेकंदामध्ये. ठीक आहे, आता ती जी काही रेल्वे आहे त्या खांबाला जेव्हा ओलांडते तर खांबाला ओलांडण्यासाठी किती वेळ लागला तो आपल्याला इथे सांगायचा आहे. तर खांबाला 22 सेकंदात ओलांडते, मग सेकंदामध्ये वेळ होता तर 22 सेकंद इथे लिहून घ्या 22, आणि गुणाकारामध्ये जे काही 18/5 आहेत ते ॲज इट इज लिहून घ्या. आता इथे करायचं काय, या 22 ने 44 ला भाग जाईल, भागाकाराची प्रोसेस करा. 22 एक 22, 22 दोन्ही 44, आणि हा जो काही शून्य उरला होता 440 वरचा तो वर घ्या. ठीक आहे, आता इथं 5 उरलेला आहे, या 5 ने 20 ला भाग जाईल, भागाकाराची प्रोसेस करा. 5 एक 5 आणि 5 चौक 20. आता छेदामध्ये जरी 1 उरला असेल तरी ते घ्यायचं नाही, अंशामध्ये काय आहे 4 गुणाकारामध्ये 18, तर खाली लिहून घ्या 4 गुणाकारामध्ये 18. ठीक आहे, 4 गुणाकारामध्ये 18 आपण लिहून घेतलेला आहे. मग दोघांचा जर आपण इथे गुणाकार केला 4 आणि 18 चा तर 18 चौक 72 होईल, म्हणजे 72 किमी प्रति आर. ठीक आहे, 72 किमी प्रति आवर म्हणजेच काय, 72 किमी प्रति तास. त्या ज्या काही रेल्वेचा ताशीवेग राहणार आहे तो किती राहणार आहे, 72 किमी प्रति तास. टाईप 2, तासी 36 किमी वेगाने जाणारी 300 मीटर लांबीची रेल्वे एका झाडास किती सेकंदात ओलांडेल. हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे, पण सूत्र आपलं एकच लागेल कारण एका सूत्रावरती आपण संपूर्ण चॅप्टर सॉल्व्ह करणार आहोत. तर इथे सर्वप्रथम काय दिलेलं आहे, ताशी वेग दिलेला आहे. किती दिलेला आहे, 36 किमी. मग ताशी वेग या नावाच्या खाले 36 लिहून घ्या कारण ऑलरेडी आपल्याला ताशी वेग दिला होता. त्यानंतर बरोबर चिन्हाच्या जागी बरोबरचं चिन्ह द्या. आता एकूण लागलेलं अंतर आपल्याला काय काढायचं आहे, मीटरमध्ये असतं, मीटरमध्ये लिहायचं आहे. मग 36 किमी वेगाने जाणारी रेल्वे आहे जिची लांबी 300 मीटर आहे. ठीक आहे, आणि ही रेल्वे कशाला ओलांडत आहे, एका झाडाला ओलांडत आहे. तर कोणत्याही झाडाला लांबी नसते म्हणून फक्त जी काही रेल्वे आहे जेव्हा झाडाला ओलांडेल तेव्हा स्वतःचंच अंतर कापेल, म्हणजे एकूण 300 मीटर एकूण कापलेलं अंतर राहील. म्हणून इथे 300 मीटर लिहा.
आणि छेदामध्ये एकूण लागलेला वेळ सेकंदामध्ये असतो. तर आपल्याला किती वेळ लागला, किती वेळा ती रेल्वे झाडाला ओलांडेल असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून एकूण लागलेला वेळ आपल्याला काढायचा आहे. म्हणून त्या जागी आपल्याला क्वेश्चन मार्क द्यावा लागणार आहे. आणि गुणाकारामध्ये जे काही 18/5 आहेत ते ॲज इट इज आपल्याला इथे लिहावे लागतील. आता करायचं काय, या 36 खाली कुठलाच अंक नाही म्हणजे ऑलरेडी एक हा अंक असतो. ज्यावेळेस बरोबर चिन्हाच्या उजवीकडं आणि बरोबर चिन्हाच्या डावीकडं संख्या असतील तर तेव्हा त्यांचा तिरपा गुणाकार करावा लागतो. आता छेदामध्ये हा जो काही एक आहे तर 1 गुणाकार 300 बरोबर आणि 18 बरोबर करावा लागेल. 36 गुणाकार क्वेश्चन मार्क बरोबर आणि 5 बरोबर करावा लागेल. ठीक आहे. आता सर्वप्रथम 1 गुणाकारामध्ये 300 आणि गुणाकारामध्ये 18 ह्या संख्या अंशामध्ये घ्यायच्या. 1 लिहिला काय नाही लिहिला काय काही फरक पडणार नाही. म्हणून 300 गुणाकारामध्ये 18 अंशामध्ये लिहा आणि छेदामध्ये हे जो काही 36 आहे 36 गुणाकारामध्ये क्वेश्चन मार्क लिहिण्याची आवश्यकता नाही, 5 लिहा. ठीक आहे. आता 36 आणि 5 ह्या संख्या आपण छेदामध्ये का बरं लिहिल्या, कारण त्यांच्याबरोबर काय होता, क्वेश्चन मार्क होता. ज्या संख्यांबरोबर क्वेश्चन मार्क असेल त्या संख्या नेहमी छेदस्थानी यायला हव्यात. आता आपल्याला या दोघांमध्ये भागाकाराची प्रोसेस करायची आहे. आता या 18 जर आपण 36 भागलं तर बघा उत्तर किती येतं. 18 × 1 = 18 आणि 18 × 2 = 36. ठीक आहे. त्यानंतर इकडं शेजारी 5 शिल्लक आहे, या 5 300 भाग जाईल. भागाकाराची प्रोसेस करा. 5 × 1 = 5 आणि 5 × 6 = 30 होईल. ठीक आहे. 300 हा जो काही 0 शिल्लक राहिलेला तो 6 शेजारी लिहा, म्हणजे संख्यावर काय तयार झालेली आहे, 60. आता छेदामध्ये 1 आणि 2 शिल्लक आहे, 1 आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. 2 शिल्लक आहे तर 2 आपण 60 भागू शकतो. भागाकाराची प्रोसेस करा. 2 × 2 = 2 × 3 = 6 आणि हा जो काही 0 होता तो 3 घ्या. म्हणजे आता छेदामध्ये 1 जरी उरला असेल तरी ते आपल्याला घ्यायचं नाही. अंशामध्ये काय उरलेलं आहे, 30 × 1 = 30 जर केलं तर आपलं उत्तर येणार आहे 30 सेकंद, कारण आपल्याला विचारलं काय होतं, ती जी काही रेल्वे आहे त्या झाडाला किती सेकंदात ओलांडेल असा प्रश्न विचारला होता. तर ती रेल्वे त्या झाडाला 30 सेकंदात ओलांडेल हे आपलं फायनल आन्सर झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या टाईपचे सुद्धा प्रश्न घेणार आहोत, कारण हा जो काही टॉपिक आहे हा कोणतीही परीक्षा असू द्या त्याला 100% यावरचा एखादा 1-2 प्रश्न पाहायला हमखास मिळतो. त्यानंतर टाईप 3 पहा काय दिलेलं आहे. 400 लांबीची रेल्वे 100 लांबीचा प्लॅटफॉर्म ताशी 40 किमी वेगाने ओलांडते तर ती रेल्वे प्लॅटफॉर्मला किती सेकंदात ओलांडेल हा प्रश्न विचारलेला आहे. ज्या ज्या किमती आपल्याला दिलेल्या होत्या त्या सर्व आपल्याला सूत्रामध्ये भरायचं आहे, कारण एका सूत्रावर आपण संपूर्ण चॅप्टर कव्हर करणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्याला दिलेला आहे त्यांनी ताशी वेग. तर ताशी वेग किती दिलेला आहे, ताशी 40 किमी, म्हणजे ताशी वेग दिलेला आपल्याला 40. म्हणून 40 ताशी वेग लिहून घ्या. ताशी वेग लिहिला, बरोबरचं चिन्ह आहे, बरोबरचं चिन्ह द्या. त्यानंतर आपल्याला काय लिहायचं आहे, एकूण घातलेलं अंतर जे मीटरमध्ये राहील. ठीक आहे. तर आता तिथे सांगितलं काय, 400 लांबीची रेल्वे आहे आणि ती 100 लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडत आहे. ठीक आहे. फक्त एक ट्रिक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला 2 लांबी दिली असेल तर दोघांची बेरीज करून तुम्हाला एकूण कापलेलं अंतर लिहायचं आहे. कारण का, जेव्हा एखादी रेल्वे प्लॅटफॉर्मला ओलांडेल, सपोज ही एक रेल्वे आहे आणि हा एक प्लॅटफॉर्म आहे, जेव्हा ही रेल्वे या प्लॅटफॉर्मला ओलांडेल या पद्धतीने तर ही रेल्वे स्वतःचं अंतर आणि त्या प्लॅटफॉर्मचं अंतर दोघांचंही अंतर एकत्रित ओलांडेल. जर 2 लांबी दिली असेल तर दोघांची बेरीज करून एकूण कापलेलं अंतर लिहा. तर रेल्वेची लांबी होती 400, प्लॅटफॉर्मची लांबी होती 100, तर दोघांचं मिळून एकूण कापलेलं अंतर किती झालं, 500. मग एकूण कापलेलं अंतर होतं 500, तर 500 लिहा. 500 आपण लिहिलं, छेदामध्ये एकूण लागलेला वेळ. ठीक आहे. तर आपल्याला प्रश्नच विचारलाय की प्लॅटफॉर्मला किती सेकंदात ओलांडेल, म्हणून वेळ दिलेला नसल्यामुळं त्या जागी आपल्याला द्यायचं आहे क्वेश्चन मार्क. आणि गुणाकारामध्ये जे काही 18/5 आहे ते ॲज इट इज आपल्याला इथं 18/5 लिहायचे आहे. त्यानंतर या 40 खाली कुठलाच अंक नाही म्हणजे ऑलरेडी 1 हा अंक असतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता या दोघांचा आपल्याला तिरपा गुणाकार करायचा आहे. 1 गुणाकार 500 बरोबर आणि 18 बरोबर, 40 गुणाकार क्वेश्चन मार्क बरोबर आणि 5 बरोबर. ठीक आहे. 1 लिहिण्याची आवश्यकता नाही आहे. मग 500 × 18 आपल्याला अंशामध्ये लिहावं लागणार. 500 × 18 आपण अंशामध्ये घेऊया आणि छेदामध्ये 40 आणि 5 घेऊया. क्वेश्चन मार्क घेण्याची आवश्यकता नाही, तर 40 × 5 घेऊ.
आता 40 गुणाकारामध्ये 5 आपण छेदामध्येच का बरं घेतलं, कारण 40 आणि 5 बरोबर क्वेश्चन मार्क होता, जी गोष्ट काढायची होती ती गोष्ट होती. आता करायचं काय, 40 वरचा एक झिरो कट करा, 500 वरचा एक झिरो कट करा. आता इथं छेदामध्ये 5 आहे, या 5 ने या 50 ला भाग जाईल, भागाकाराची प्रोसेस करा. 5 एक 5 आणि 5 10 50, ठीक आहे. आता 4 ने 8 ला पण भाग जात नाही, 4 ने 10 ला पण भाग जात नाही, पण 10 ला आणि 4 ला दोन्ही भाग जातो, भागाकार करा. 2 ने जर आपण 4 ला भागलं तर 2 दोन्ही 4 होईल, आणि 2 ने 5 ला जर भागलं तर 2 पंचे 10 होईल. आता या 2 ने 5 ला तर भाग जाणार नाही, 8 ला भाग जातोय, म्हणून भागाकार करा. 2 एक 2 आणि 2 9 18, छेदामध्ये जरी एक एक उरला असेल तरी ते घेण्याची आवश्यकता नाही, नाही आहे. मग अंशामध्ये काय उरलेलं आहे, 5 गुणाकारामध्ये 9, ठीक आहे. मग 5 गुणाकारामध्ये 9 उरलं होतं, दोघांचा जर गुणाकार केला तर 9 5 45, तर 45 सेकंद हे आपलं होतं डायरेक्ट फायनल आन्सर. ती जी काही रेल्वे आहे त्या प्लॅटफॉर्मला 45 सेकंदात ओलांडेल. टाईप 4, 360 मीटर लांबीची रेल्वे, 240 मीटर लांबीचा बोगदा 40 सेकंदात ओलांडते, तर त्या गाडीचा ताशी वेग किती. आता हा प्रश्न सुद्धा थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे, इथे आपल्याला ताशी वेग विचारलाय. मग ताशी वेग जर विचारला असेल ताशी वेग आपल्याला काढावा लागणार आहे. मग ताशी वेगाच्या अगोदर काही लिहायचं नाही, मग बरोबर चिन्ह आहे, बरोबरचं चिन्ह द्या. आता एकूण कापलेलं अंतर लिहायचं आहे मीटरमध्ये, ठीक आहे. मग इथं किती घटक आहेत लांबी असणारे, पहिला घटक आहे रेल्वे, रेल्वेची लांबी 360 मीटर. त्यानंतर आहे बोगदा, बोगद्याची लांबी किती आहे 240 मीटर. ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला दोन घटक दिले असतील आणि दोन्ही घटकाची लांबी मीटरमध्ये दिली असेल, तर दोघांची लांबी प्लस करून तुम्हाला एकूण कापलेलं अंतर द्यायचं आहे. मग 360 मीटर लांबीची रेल्वे आणि 240 मीटर लांबीचा बोगदा, दोघांची जर आपण इथे बेरीज केली तर एकूण कापलेलं अंतर 600 मीटर होईल, ठीक आहे, 600 मीटर. त्यानंतर छेदामध्ये आपल्याला एकूण लागलेला वेळ जो काही सेकंदामध्ये आहे तो द्यायचा आहे. मग किती सेकंद आहेत, 40 सेकंदात ओलांडत आहे म्हणून 40 सेकंद लिहा. त्यानंतर गुणाकारामध्ये हे जे काही ॲज इट इज 18/5 होतं ते जशाला तसं घ्या. आता आपल्याला करायचं काय, 40 वरचा एक झिरो कट करा, 600 वरचा एक झिरो कट करा. आता छेदामध्ये 4 उरलेलं आहे, 4 ने 60 ला भाग जाईल, भागाकार करा. 4 1 4 4 1 4, 6 मधून जर 4 गेले 2 उरतील, 0 अगोदर लिहा, संख्या तयार झाली होती 20, 4 ने 20 ला भागा, 4 5 20. आता वर 15 संख्या तयार झालेली आहे आणि इकडे 5 आहे, तर या 5 ने आपण या 15 ला भागू शकतो, तर भागा 5 1 5 आणि 5 3 15. आता छेदामध्ये काय उरलेलं आहे, 1 1 उरलेलं आहे, ते घेण्याची आवश्यकता नाही. अंशामध्ये काय उरलेलं आहे, 3 गुणाकारामध्ये 18 उरलं होतं, दोघांचा जर इथे गुणाकार केला तर 18 3 54 होईल, म्हणजे 54 किमी प्रति तास हा काय असणार आहे, 54 किमी प्रति तास हा त्या रेल्वेचा ताशी वेग असणार आहे. टाईप 5, ताशी 60 किमी वेगाने जाणारी रेल्वे एका व्यक्तीला 24 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी किती. आता इथे सर्वप्रथम आपल्याला ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या गोष्टी आपण भरून घेऊया. ताशी वेग दिलेला आहे, किती दिलेला आहे, ताशी 60 किमी वेगाने, ठीक आहे. मग ताशी वेग दिलेला 60 म्हणून इथे 60 लिहून घ्या, ठीक आहे, बरोबरचं चिन्ह घ्या. आता एकूण कापलेलं अंतर, ठीक आहे, आता एकूण कापलेलं अंतर किती आहे इथं, तर आपली जी काही रेल्वे आहे रेल्वेचं अंतर दिलेलंच नाही, म्हणजे रेल्वेची लांबी दिलेलीच नाही, आणि व्यक्तीला तर लांबी नसतेच, म्हणजे एकूण कापलेलं अंतर आपल्याला इथे काढायचं आहे, तर त्या जागी आपल्याला इथे क्वेश्चन मार्क द्यावं लागणार. आणि छेदामध्ये एकूण लागलेला वेळ जो सेकंदामध्ये असतो, तर किती सेकंद म्हटलेला आहे, 24 सेकंद, म्हणून इथे 24 सेकंद लिहा. त्यानंतर गुणाकारामध्ये 18/5 हे लिहू शकता. आता 60 कुठलाच अंक नाही, म्हणजे ऑलरेडी एक हा अंक असतो. आता यांचं करायचं आपल्याला तिरपा गुणाकार, 1 गुणाकार करा क्वेश्चन मार्क आणि 18 बरोबर, 60 गुणाकार करा 24 आणि 5 बरोबर. आता अंशामध्ये आपण कुठले अंक घेणार, 60 24 गुणाकारामध्ये 5 आणि छेदामध्ये आपण कुठले अंक घेणार, 1 घेण्याची आवश्यकता नाही, क्वेश्चन मार्क घेण्याची आवश्यकता नाही, फक्त 18 घ्या, ठीक आहे, फक्त 18 घेतला. आता करायचं काय, 6 ने 18 आणि 60 भाग जाईल, भागाकाराची प्रोसेस करा. 6 ने जर आपण 18 भागलं तर 7 3 18 होईल, आणि 60 जर 6 ने भागलं तर 10 10 60 होईल.
परत छेदामध्ये तीन आहे, या तीनने जर आपण चोवीसला भागलं तर बघा उत्तर काय येतं, तीन एक तीन आणि तीन आठ चोवीस, छेदामध्ये फक्त एक उरलेलं आहे, ते घेण्याची आवश्यकता नाही. अंशामध्ये काय उरलेलं आहे, दहा गुणाकारामध्ये आठ गुणाकारामध्ये पाच, ठीक आहे. मग दहा गुणाकारामध्ये आठ गुणाकारामध्ये पाच, आता यांची आपल्याला गुणाकाराची प्रोसेस करायची आहे. दहाने जर आपण आठला गुणलं तर दहा आठ ऐंशी होईल, ठीक आहे. आणि ऐंशी गुणाकारामध्ये हे जे काही पाच आहे ते पाच करा, ऐंशी गुणाकारामध्ये पाच जर केलं आपण तर पाच गुणाकारामध्ये शून्य शून्य होईल, आणि पाच गुणाकारामध्ये आठ जर केलं तर पाच आठ चाळीस होईल. म्हणजे चारशे मीटर त्या रेल्वेची काय होणार आहे, लांबी होणार आहे. रेल्वेची लांबी, त्या रेल्वेची लांबी किती असेल मग, चारशे मीटर. अशा पद्धतीने आपण हा सुद्धा प्रश्न इथे सॉल्व केलेला आहे. टाईप सहा हा प्रश्न थोडासा वेगळा आहे, काळजीपूर्वक या प्रश्नाकडे लक्ष द्यायचं आहे, कारण परीक्षेमध्ये गुण मिळवून देणारा हाच प्रश्न आहे. प्रश्न बघा काय होता, ताशी 63 किमी वेगाने जाणारी 280 मीटर लांबीची रेल्वे एक बोगदा 42 सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती. आता हा प्रश्न थोडासा वेगळा भेटून विचारलेला आहे. आता इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे, फक्त रेल्वेची लांबी दिलेली आहे 280 मीटर आणि बोगद्याची लांबी दिलेलीच नाही, तर बोगद्याची लांबी विचारलेली आहे, ठीक आहे. आता करायचं काय समजून घ्या, ताशी वेग दिला होता 63 किमी, मग ताशी वेगाच्या खाली ताशी वेग लिहा 63 किमी प्रति तास, बरोबरचं चिन्ह द्या. आता एकूण कापलेलं अंतर मीटरमध्ये असतं, पण इथं कोणते घटक आहेत, पहिला घटक आहे रेल्वे, दुसरा घटक आहे बोगदा. रेल्वेची लांबी दिली आहे, बोगद्याची लांबी दिली नाही, मग दोन्ही घटकापैकी जर एखाद्या घटकाची लांबी दिली नसेल तर आपण एकूण कापलेलं अंतर लिहू शकत नाही. म्हणजे एकूण कापलेलं अंतर आपल्याला काढायचं आहे, म्हणून त्या जागी आपल्याला क्वेश्चन मार्क द्यावा लागणार. त्यानंतर छेदामध्ये एकूण लागलेला वेळ तो कशामध्ये असतो, सेकंदामध्ये असतो. मग किती सेकंद आहे तिथं, 42 सेकंदात, म्हणून 42 सेकंद लिहून घ्या. त्यानंतर गुणाकारामध्ये जे काही 18/5 आहेत ते ॲज इट इज लिहा. त्यानंतर 63च्या छेदामध्ये कुठलाच अंक नाही, म्हणजे ऑलरेडी एक हा अंक असतो. आता आपल्याला करायचं काय, या एकचा गुणाकार क्वेश्चन मार्क आणि 18 बरोबर, या 63चा गुणाकार 42 आणि 5 बरोबर, ठीक आहे. आता अंशामध्ये आपण कुठले अंक घेणार, 63 गुणाकारामध्ये 42 आणि गुणाकारामध्ये 5, आणि छेदामध्ये आपण कुठले अंक घेणार, एक घेण्याची आवश्यकता नाही, क्वेश्चन मार्क घेऊ घ्यायची आवश्यकता नाही, फक्त 18 घ्यावं लागणार, ठीक आहे. मग आता करायचं काय, या 18 आणि या 63 9 भागजे, भागाकाराची प्रोसेस करा. 9 जर 18 भागलं तर 9 2 18, आणि 9 जर आपण 63 भागलं तर 9 7 63, ठीक आहे. त्यानंतर इथं छेदामध्ये 2 आहे, अंशामध्ये 42 आहे, तर 2 ने 42 भागा, 2 1 2 2 2 4 आणि 2 1 2, छेदामध्ये 1 उरलं, घेण्याची आवश्यकता नाही. अंशामध्ये काय काय उरलं, 7 गुणाकारामध्ये 21 आणि गुणाकारामध्ये 5, ठीक आहे. आता करायचं काय, अगोदर 21 आणि 7 गुणाकार करून घ्या. 7 जर 1 गुणलं तर 7 1 7, आणि 7 जर 2 गुणलं तर 7 2 14, म्हणजे 147 गुणाकारामध्ये 5, ठीक आहे. दोघाचा गुणाकार करा, 5 गुणाकारामध्ये 7 जर केलं तर 5 7 35, 35 5, हातचे आलेले 3 4 डोक्यावर, परत 5 4 गुणा, 5 4 20 आणि हातचे 3 23 23 3, हातचे आले होते 2, परत 5 गुणाकारामध्ये 5 5 आणि 2 7, म्हणजे 735 मीटर. हे काय झालेलं आहे, हे झालेलं आहे एकूण कापलेलं अंतर, एकूण कापलेले अंतर. तर एकूण कापलेलं अंतर आहे, तर या एकूण कापलेल्या अंतरामध्ये कोणाकोणाची लांबी आहे, रेल्वेची लांबी आहे 280 मीटर, आणि समोरची जी काही राहिलेली लांबी आहे ती बोगद्याची लांबी आहे, ठीक आहे. मग एकूण कापलेल्या अंतरातून जर आपण बोगद्याची लांबी काढायची असेल तर आपल्याला एकूण कापलेल्या अंतरातून रेल्वेची लांबी काढून टाकावी लागेल, कारण एकूण कापलेल्या अंतरामध्ये कोणाकोणाची लांबी आहे, रेल्वेची आणि बोगद्याची. मग एकूण कापलेल्या अंतरातून जर आपण रेल्वेची लांबी काढून टाकली दिलेली लांबी, तर बोगद्याची लांबी निघून जाईल. मग 735 ही झाली होती एकूण कापलेलं अंतर. या एकूण कापलेल्या अंतरातून बोगद्या रेल्वेची लांबी आपण वजा करू, 280 मीटर. जर रेल्वेची लांबी केली वजा केली तर उत्तर बघा काय येतं, 5 जर 0 केला तर 5 उरेल, 3 8 नाही जाणार, म्हणून 7 उसना घ्या, संख्या तयार झाली होती 13, 13 जर 8 गेले तर 5 उरतील, 5 लिहा.
आता 7 जागेवर 6 राहिलेले आहे, 6 जर 2 गेले तर 4 राहिले, म्हणजे 455 मीटर ही कशाची लांबी आहे, बोगद्याची लांबी आहे। आपण या पद्धतीने हा प्रश्न सॉल्व केलेला आहे। हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येतो आणि हाच प्रश्न तुम्हाला तुमची मेरिट ठरवण्यामध्ये सुद्धा मदत करतो। टाइप 7, ताशी 56 किमी वेगाने जाणारी रेल्वे विरुद्ध दिशेने चालत येणाऱ्या ताशी 4 किमी वेगाच्या व्यक्तीस 24 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेची लांबी किती। हा प्रश्न अतिशय वेगळा आहे आणि महत्त्वाचा आहे। तर या पद्धतीच्या प्रश्नामध्ये तुम्हाला एक आकृती काढायची आहे, ठीक आहे। ताशी 56 किमी वेगाने जाणारी रेल्वे, ठीक आहे। समजा रेल्वे या पद्धतीने चाललेली आहे, ही आहे रेल्वे। तर या रेल्वेची, रेल्वेचा जो काही ताशी वेग आहे तो किती आहे, 56 किमी। म्हणून इथे 56 किमी लिहून टाका, ठीक आहे। ताशी 56 किमी वेगाने जाणारी रेल्वे, समजा रेल्वे चालली त्या दिशेने, तर समोर काय म्हटलं, विरुद्ध दिशेने चालत येणाऱ्या, विरुद्ध दिशेने म्हणजे रेल्वे चालली तिकडं तर व्यक्ती यायला लागला रेल्वेकडं या पद्धतीने, ठीक आहे। चालत येणाऱ्या ताशी 4 किमी वेगाच्या व्यक्तीस, म्हणजे व्यक्तीचा वेग किती आहे 4 24 सेकंदात ओलांडे तर त्या रेल्वेची लांबी किती। तर हा जो काही व्यक्ती आहे, व्यक्तीला तर लांबी नसतेच, फक्त रेल्वेची लांबी काढायची आहे, ठीक आहे। मग एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा दोन्ही घटक एकमेकाच्या विरुद्ध दिशेने येतात, म्हणजे रेल्वे चालली तिकडे आणि व्यक्ती येतोय रेल्वेकडं, तर दोघांची टक्कर होऊन इथे प्लसचं चिन्ह तयार होते। दोघांची टक्कर होऊन कसं चिन्ह तयार होते, प्लसचं चिन्ह तयार होते। तेव्हा ताशीवेग जो काही दोन्ही घटकाचा होता, रेल्वेचा ताशीवेग 56 होता, व्यक्तीचा वेग ताशीवेग 4 होता, तर या दोन्ही ताशीवेगांची बेरीज होते। 56 + 4 जर केलं तर एकूण ताशीवेग किती होणार आहे, 60 होणार आहे। मग ताशीवेग लिहून घ्या 60 बरोबरचं चिन्ह द्या। एकूण कापलेलं अंतर, आता आपल्याला रेल्वेची लांबीच माहीत नाही तर आपण एकूण कापलेलं अंतर काय काढणार, म्हणून त्या जागी आपण क्वेश्चन मार्क देऊ आणि छेदामध्ये एकूण लागलेला वेळ जो काही सेकंदामध्ये असतो तो प्रश्नामध्ये दिलेला आहे। किती सेकंदात ओलांडते, 24 सेकंदात, म्हणून 24 सेकंद लिहून घ्या। त्यानंतर गुणाकारामध्ये हे जे काही 18/5 आहेत ते ॲज इट इज लिहा। आता या 60 छेदामध्ये कुठलाच अंक नाही, म्हणजे ऑलरेडी 1 हा अंक असतो। आता करायचं काय, छेदामध्ये हा जो काही 1 आहे तर 1 गुणाकार क्वेश्चन मार्क बरोबर, 18 बरोबर आणि 60 गुणाकार 24 बरोबर आणि 5 बरोबर, ठीक आहे। आता समोर आपल्याला करायचं काय, 60, 24 आणि 5 तिघांचा गुणाकार करायचा आहे, ठीक आहे। मग गुणाकार करूया आपण, 60 गुणाकारामध्ये 24 आणि गुणाकारामध्ये 5 आणि छेदामध्ये आपल्याला काय लिहायचं आहे, 1 लिहिण्याची आवश्यकता नाही, क्वेश्चन मार्क लिहिण्याची आवश्यकता नाही, फक्त 18 लिहा, ठीक आहे। 18 आपण इथं लिहिलेलं आहे। आता इथंसुद्धा आपल्याला 6 भाग देता येईल, तर 6 आपण 18 भाग देऊ शकतो आणि 24 देऊसुद्धा देऊ शकतो। मग भागाकार करा, 6 जर आपण 18 भागलं तर साईन 3 = 18 आणि 6 जर आपण 24 भागलं तर साईन 4 = 24। आता या 3 आपण 60 भागू शकतो, भागाकाराची प्रोसेस करा, 3 × 1 = 3 आणि 3 × 2 = 6 आणि हा जो काही 0 उरला होता तो वर घ्या। छेदामध्ये 1 उरला, घेण्याची आवश्यकता नाही। अंशामध्ये काय उरलेलं आहे, 20 × 4 = 5, तर 20 × 4 = 5 उरलं होतं। दोघांचा गुणाकार करा, 20 × 4 जर केलं तर 20 × 4 = 80 होईल आणि गुणाकारामध्ये हे जे काही 5 आहे ते 5 ॲज इट इज, ठीक आहे। मग 80 आणि 5 दोघांचा जर गुणाकार केला उत्तर काय येतं, 5 × 8 जर केलं तर 5 = 0 = 0 आणि 5 × 8 जर केलं तर 5 × 8 = 40, म्हणजे 400 मीटर काय होणार आहे, रेल्वेची लांबी असणार आहे, रेल्वेची लांबी। आता या पद्धतीचे थोडेसे हाय लेवलचे क्वेश्चन असतात, काळजीपूर्वक प्रश्न पाहावा लागणार आहे कारण परीक्षेमध्ये हे प्रश्न हमखास विचारले जाऊ शकतात। टाईप 8, ताशी 50 किमी वेगाने जाणारी 300 मीटर लांबीची रेल्वे त्याच दिशेने चालत जाणाऱ्या ताशी 5 किमी वेगाच्या व्यक्तीस किती सेकंदात ओलांडेल। एकाच सूत्रावर संपूर्ण चॅप्टर कव्हर करायचं आहे। सर्वात प्रथम जर रेल्वे किंवा दोन घटक एकमेकाच्या विरुद्ध दिशेने किंवा त्याच दिशेने चालले असतील, आकृती कशी काढायची, समजा ताशी 50 किमी वेगाने जाणारी रेल्वे, ठीक आहे। मग ही रेल्वे काढूया आपण, या पद्धतीची रेल्वे आहे, या रेल्वेची लांबी किती आहे, 300 मीटर, तर 300 मीटर रेल्वेची लांबी आपण इथे लिहून घेऊ, ठीक आहे। ताशी 50 किमी वेगाने म्हटलेलं आहे, म्हणजे रेल्वेचा वेग किती आहे, ताशी 50 किमी, हा रेल्वेचा वेग लिहून घेतला। ताशी 50 किमी वेगाने जाणारी, 50 किमी लिहिलं, 300 मीटर लांबीची रेल्वे, 300 मीटर लिहिलं, त्याच दिशेने चालत जाणाऱ्या, त्याच दिशेने म्हणजे कोणत्या दिशेनं, रेल्वे चालली तिकडं तर त्याच दिशेने सुद्धा हा जो काही व्यक्ती चालला आहे त्याच दिशेनं, ठीक आहे। तर त्या चालत जाणाऱ्या ताशी 5 किमी वेगाच्या, म्हणजे व्यक्तीचा वेग किती आहे, 5 किमी,
किती सेकंदात ओलांडेल, ठीक आहे. जर दोन्ही घटक एकाच दिशेने चालले असतील तर त्यांचे टक्कर होणार नाही, म्हणजे तिथे वजाबाकीचं चिन्ह तयार होईल. तर 50 वजा 5 जर केलं तर ताशीवेग राहील आपला 45. मग एकूण ताशीवेग 45 झाला. 45 लिहून घ्या, 45 आपण लिहून घेतलं, बरोबरचं चिन्ह द्या. आता एकूण कापलेलं अंतर, ठीक आहे. तर लक्षात घ्या, रेल्वेची लांबी होती 300 मीटर, पण व्यक्तीला लांबीच दिलेली नाही, म्हणजे रेल्वेला व्यक्तीला कधी लांबी नसते. मग रेल्वेची लांबी आहे 300 मीटर, जेव्हा ही रेल्वे व्यक्तीला ओलांडेल तेव्हा स्वतःचंच अंतर कापेल, म्हणजे एकूण कापलेलं अंतर 300 मीटर आहे, म्हणून 300 मीटर लिहून घ्या, ठीक आहे. त्यानंतर छेदामध्ये एकूण लागलेला वेळ तो असतो सेकंदामध्ये. तर आपल्याला विचारलेलंच आहे की व्यक्तीस किती सेकंदात ओलांडेल, म्हणजे वेळ आपल्याला दिलेला नाही, तो काढायचा आहे, म्हणून त्या जागेवर क्वेश्चन मार्क द्या. त्यानंतर गुणाकारामध्ये 18/5 ॲज इट इज करा. आता आपल्याला करायचं काय, 45 छेदामध्ये कुठलाच अंक नाही, म्हणजे ऑलरेडी 1 हा अंक असतो. आता करायचं काय, 1 गुणाकार 300 आणि 18 बरोबर, 45 गुणाकार क्वेश्चन मार्क आणि 5 बरोबर. अंशामध्ये कुठले अंक घेणार आपण, 1 घेण्याची आवश्यकता नाही, 30 आणि 18 घ्या, ठीक आहे. मग 300 आहे ते, 300 गुणाकारामध्ये 18 आणि छेदामध्ये 45 क्वेश्चन मार्क घेण्याची आवश्यकता नाही, 5 घ्या. 45 गुणाकारामध्ये 5 आपण क्वेश्चन मार्कवाल्या संख्या छेदामध्ये घेतला, लक्षात ठेवा. आता करायचं काय, 18 आणि 45 9 भागजेल, भागाकार करा. 9 जर आपण 18 भागलं तर 9 × 2 = 18 होईल. त्यानंतर 9 जर आपण 45 भागलं तर 9×5 = 45 होईल. परत याच 5 जर आपण 300 भागलं तर भागा, 5×1 = 5, 5×6 = 30 आणि हा जो काही 0 होता तो वर घ्या. परत 5 आहे इथं, या 5 परत 60 जर भागलं तर 5×1 = 5 आणि 5×12 = 60, ठीक आहे. आता छेदामध्ये 1 जरी उरला असेल तरी ते घ्यायचं नाही. अंशामध्ये काय आहे, 12 × 2, ठीक आहे, 12 × 2, दोघांचा जरी ते गुणाकार केला 12 × 2 तर 12×2 = 24 सेकंद हे आपलं उत्तर येईल, 24 सेकंद. तर जी काही रेल्वे आहे त्या व्यक्तीला किती सेकंदात ओलांडणार आहे, 24 सेकंदात ओलांडणार आहे. टाईप 9 तासी 40 किमी वेगाने जाणारी 280 मीटर लांबीची रेल्वे त्याच दिशेने जाणाऱ्या 10 किमी वेगाच्या आणि 220 मीटर लांबीच्या दुसऱ्या रेल्वेस किती सेकंदात ओलांडेल. हा प्रश्न थोडासा वेगळा आहे, कारण इथं दोन्ही घटकाची लांबी दिलेली आहे, ठीक आहे. मग करायचं काय, पहिली जी काही रेल्वे आहे 40 किमी वेगाने चाललेली आहे, म्हणजे पहिली रेल्वे समजू आपण ही, या रेल्वेचा वेग आहे 40 किमीचा, ठीक आहे. या रेल्वेचा वेग आता 40 किमीचा आणि पहिल्या रेल्वेची लांबी किती आहे, 280 मीटर, ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलं, त्याच दिशेने जाणाऱ्या, म्हणजे रेल्वे चालली त्या दिशेने आणि दुसरी रेल्वेसुद्धा चाललेली आहे त्याच दिशेने जाणाऱ्या तशी 10 किमी वेगाच्या, म्हणजे दुसऱ्या रेल्वेचा वेग किती आहे, 10 किलोमीटर प्रति तास आणि 220 मीटर लांबीच्या आणि त्याची लांबी किती आहे, 220 मीटर. लांबीच्या रेल्वेला किती सेकंदात ओलांडेल असा प्रश्न विचारला आहे. मग जर दोन्ही रेल्वे एकाच दिशेने चालल्या असतील तर दोघांच्या ताशी वेगांची आपण इथे वजाबाकी करतो, ठीक आहे. मग 40 किलोमीटर + 10 किलोमीटर यामधलं जर वजाबाकी केली तर उत्तर आपल्याला येणार आहे ताशी वेग 30 किमी, ठीक आहे. मग 30 बरोबर. आता एकूण कापलेलं अंतर, दोन्ही घटकाची लांबी माहिती आहे. जर दोन्ही घटकाची लांबी माहिती असेल सरळ लांबी लिहून टाका, 280 आणि 220 टोटल केलं तर किती होणार आहे, 500. मग एकूण कापलेलं अंतर झालं होतं आपलं 500 मीटर आणि छेदामध्ये एकूण लागलेला वेळ आपल्याला विचारलेला आहे किती सेकंदात ओलांडेल, तर त्या जागी क्वेश्चन मार्क द्या. आणि गुणाकारामध्ये 18/5 ॲज इट इज लिहा. आता आपल्याला करायचं काय, या 30 छेदामध्ये कुठलाच अंक नाही, म्हणजे ऑलरेडी 1 हा अंक असतो. आता या 1 500 बरोबर आणि 18 बरोबर, 30 क्वेश्चन मार्क बरोबर आणि 5 बरोबर. आता 1 घेण्याची आवश्यकता नाही, 500 आणि 18 घेऊ शकता, ठीक आहे. मग 500 × 18 घ्या आणि छेदामध्ये 30 × 5 घ्या, कारण क्वेश्चन मार्क घेण्याची आवश्यकता नाही आहे. आता करायचं काय, 30 वरचा 10 कट करा, 500 वरचा 10 कट करा. आता या 3 18 भागजेल, भागाकाराची प्रोसेस करा. 3×1 = 3 आणि 3×6 = 18. या 5×50 भागजेल, भागाकार करा. 5×1 = 5 आणि 5×10 = 50. आता बघा, छेदामध्ये 1 उरला असेल घेण्याची आवश्यकता नाही. अंशामध्ये काय उरलेलं आहे, 10 × 60
दहा गुणाकारामध्ये सहा आहे, दहा गुणाकारामध्ये सहा, दोघाचा जर गुणाकार केला दहा गुणाकारामध्ये सहा तर ते होणार आहे 60 सेकंद. काय होणार आहे? 60 सेकंद म्हणजेच 1 मिनिट. म्हणजे पहिली जी काही रेल्वे आहे दुसऱ्या रेल्वेला 60 सेकंदात ओलांडेल, म्हणजेच 1 मिनिटात ओलांडेल. या व्हिडिओमध्ये आपण वेग, वेळ, अंतर या टॉपिकचे एकूण टाईप 9 पर्यंतचे प्रश्न पाहिलेले आहे, अगदी बेसिकपासून, आणि परीक्षेला विचारलेले सुद्धा प्रश्न यामध्ये आपण समाविष्ट केलेले आहेत. आता उद्याचा जो काही लेक्चर येणार आहे त्यामध्ये वेग, वेळ, अंतर याच टॉपिकचा तो सेकंड पार्ट येणार आहे, भाग 2 आहे. तो भाग नक्की बघा, कारण त्यामध्ये याच्यापेक्षाही थोडेसे अवघड लेवलचे प्रश्न आपण समाविष्ट करणार आहोत.